राष्ट्रसंत लक्ष्मीनाथ गोसाई गोस्वामी यांच्या जीवनपटावरील लघुचित्रपटाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. देशामधील विविध राज्यांसह दिल्ली, दरभंगा, झारखंड, जमशेदपूर, बोकारो, मधुबनी, महिनातपूर, परसरमा, लखनौर, रमोली, शकरपुरा, मत्स्यगंधा, हरियाणा, सिंघिया आदींसह विविध ठिकाणी मंदिरासह भक्तगण असलेल्या मिथिला क्षेत्रातील महान संत लक्ष्मीनाथ गोसाई गोस्वामी यांच्या जीवनपटावर बिहार राज्यामधील पाटणा जिल्ह्यातील उग्राद्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर या संस्थेच्या वतीनं लघुचित्रपट तयार करण्यात आले आहेत. या चित्रपटाकरिता निर्माता डॉ विनय कर्ण, निर्देशक रमेशा के भारती, संगीतकार डॉ सीताराम सिंह, एडिटर सुभाषचंद्र झा एवं यश द्रविड, डीओपी हरदीप सिंह रंधावा, देनिश पटेल प्रशांत तर कलाकार रामसेवक ठाकूर, संजीव झा, लवकात्यायन, शिशु शारदा, पंडित हरिश्चंद्र मिश्र, अक्षय खा, मोहन दर्शन यांनी परिश्रम घेत लघुचित्रपट तयार केले आहेत. या लघुचित्रपटाचा लोकार्पण सोहळा कोपरगाव तालुक्यामधील जेवरकुंभारी येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये परमपूज्य डॉ यशराज महाराज महानुभाव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी रामभाऊ आव्हाड, लताबाई महानुभाव, प्रमिला महानुभाव, भारती महानुभाव, प्रतिभा महानुभाव, साधाबाई महानुभाव, संदीपबाबा महानुभाव, आकाश महानुभाव, सौरभ महानुभाव, राहुल महानुभाव, डॉ विनय कर्ण, प्रोफेसर कल्पना कर्ण, सुमित सौरभ, अमृता शांभवी, नविता कुमारी, कुहू कर्ण, रिंकेश मोरे आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी परमपूज्य डॉ यशराज महाराज महानुभाव यांचा डॉ विनय कर्ण यांनी सत्कार करत आभार मानले. ही सौभाग्याची बात आहे, बहुत ही खुशी और सौभाग्य की बात है कि आज हम लोग इस मंदिर में उपस्थित हुए. आज का यह विशेष कार्यक्रम मिथिलांचल के एक अद्भुत संत गोस्वामी लक्ष्मीनाथ परमहंस की जीवनी पर आधारित वृत्त चित्र या डॉक्यूमेंट्री फिल्म के प्रदर्शन को लेकर यह कार्यक्रम आयोजित यहाँ हुआ है. इसके लिए मैं आदरणीय डॉक्टर यशराज महानुभाव का हृदय से आभारी हूँ, जो उन्होंने कृपापूर्ण अनुमति दी और इस परिसर में इस कार्यक्रम को होने का की स्वीकृति दी. परमहंस गोस्वामी लक्ष्मीनाथ परमहंस मिथिला के एक अद्भुत संत थे, जो साईं बाबा के जो अभी शिरडी क्षेत्र के महान संत हुए हैं साईं बाबा, उनसे लगभग 150 वर्ष पहले वो अवतरित हुए थे मिथिला की भूमि पर. और उनकी जीवनी को पढ़ते समय मैं यहाँ मैंने महसूस किया कि साईं बाबा की जीवनी और संत लक्ष्मीनाथ गोस्वामी की जीवनी दोनों में बहुत समानता है, लगभग 80% की समानता है, जबकि दोनों के जीवन काल में 150 वर्षों का अंतर है. तो मुझको लगा कि साईं बाबा ने ही मुझे प्रेरणा दी कि संत लक्ष्मीनाथ गोस्वामी पर वृत्त चित्र का निर्माण हो, वह भी शिरडी में ही आने के उपरांत. तो ये मेरे लिए एक बहुत बड़ी बात हुई. मुझे सिनेमा जगत से कोई संपर्क नहीं, उसके बारे में मुझे कोई ज्ञान नहीं, इसके बावजूद उन्होंने क्यों प्रेरित किया ये मेरे लिए एक रहस्य की बात है. मुझको ये लगा कि इस पर काम होना चाहिए. इस पर बहुत सारे शोध बहुत पहले से हो चुके हैं संत लक्ष्मीनाथ गोस्वामी पर. कई लोगों ने एकेडमिक जगत में, जो अकादमिक दुनिया है जिसमें कि लोगों ने एमए पीएचडी किया है, उन पर 5-6 लोगों ने पीएचडी कर लिया है ऑलरेडी, उन पर रिसर्च कर. लक्ष्मीनाथ परमहंस मिथिला के अद्भुत संत होते. त्या संतांनी श्रीकृष्ण भक्ती करत होते, पण भक्ती करत असताना श्रीकृष्ण तत्वज्ञानाचा जे प्रचार करत होते. भगवान श्रीकृष्णांनी जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्या गीतेअनुसारच ते प्रसार करीत होते. आणि त्यांचं जे कार्य होतं ते अद्भुत कार्य होतं, त्या कार्याला अनुसरून ते कार्य संपन्न करत होते. तर त्याला अनुसरूनच त्यांनी तो प्रचार पुढे चालू ठेवला. आणि त्यांचे जे काही वचन होते, त्यांचं जे कार्य होतं, त्या कार्याला पुढे वाढवण्याचा प्रयत्न केला. तर डॉक्टर विनय कर्माजी यांनी हे कार्य संपन्न केलं. तर आज त्यानिमित्त महानुभाव आश्रम श्रीकृष्ण मंदिर जीवकुंभारी संगमनेर रोड येथे हा कार्यक्रम संपन्न करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कालच्या काही घटनेमुळं आम्ही तो कार्यक्रम होऊ शकला नाही, परंतु आज तो कार्यक्रम संपन्न होत आहे. तर सर्व भक्तांना, सर्वांना, आमचे जे काही प्रेमी आहेत, आमचे जे काही उपदेशी आहेत, अनुयायी आहेत, सद्भक्त आहेत, त्यांनी तो कार्य चालू ठेवण्याकरता, ते कार्य संपन्न करण्याकरता सहभाग करत आहेत.
आमचे जे काही कारीगर आहे मंदिराचं जे निर्माण करत आहे मंदिर श्रीकृष्ण मंदिर जे निर्माण करत आहे त्यांचे जे कार्य करणारे आहे ते पण आज इथे उपस्थित आहे. आश्रमवासी उपस्थित आहे त्यांची उपस्थिती आहे. परमेश्वरांनी ते कार्य अधिक संपन्नतेने पार पाडावं अशी प्रभू चरणी प्रार्थना करतो. परंतु हे मंदिर बांधत असताना जे जे अडचणी आल्या. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज एस एन मीडिया कोपरगाव.